शिव प्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा। आता घरबसल्याच करा DCM आणि सर्व बँकिंग व्यवहार। धन संचय, रिकरिंग ठेव आणि सर्व बँकिंग सेवा आपल्या दारी। तसेच लाईट बिल, इन्शुरन्स हप्ते, सोने तारण सेवा, RTGS, IMPS आणि ATM विड्रॉवल एकाच छताखाली। आपली शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था नेहमीच ग्राहकाभिमुख सुविधा देण्याच्या ती नेहमीच उत्सुक असते आणि आपला सर्वांच्या ग्रस्तव डायरेक्ट होम बँकिंग ही प्रत्येकाच्या ग्राहकांच्या घरोघरी जाऊन सेवा देण्यासाठी आपली संस्था सज्ज झालेली आहे। आमचा प्रतिनिधी आपल्या प्रत्येक ग्राहकांच्या घरी येऊन सर्व सुविधा आपण आमच्या प्रतिनिधीमार्फत आपल्या घर बसल्या आपल्या सर्वांना ग्राहकांना देणार आहे। आमचा पत्ता भैरवनाथ थिएटर जवळ लेंगरे रोड विटा। सेलम ते विटा, गलाई बांधवांचे सायकलिंग, पर्यावरण वाचवण्याचा संदेश। नमस्कार, मी विजस ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज। सेलम ते विटा असा तब्बल 1100 किलोमीटरचा प्रवास सायकलने करत पर्यावरण वाचवण्याचा संदेश देणाऱ्या गलाई बांधवांचे विट्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले। दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, त्याचबरोबर मानवी आरोग्यही बिघडत चालले आहे। माणसाने आरोग्य आणि पर्यावरण वाचवावे असा संदेश देत सेलम येथून विट्यापर्यंत सायकलने प्रवास केला। सुभाष साळुंके पारे, दिनेश बोराडे जत, संजय माळी कडेगाव, सचिन माळी मायणी, दिनेश पवार रेवानगर। विटा येथील हे गलाई बांधव आहेत। गत रविवारी ते सेलम येथून निघाले होते। आज 6व्या दिवशी ते विटा येथे पोहोचले। विटा येथे पोहोचताच चौकात त्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले। आपल्या तालुक्यातील गलाई बांधव सेलम येथे व्यवसाय निमित्त असणारे आपल्या तालुक्यातील सर्व गलाई व्यावसायिक सेलम ते विटा असा त्यांनी सायकल प्रवास केलेला आहे। त्याबरोबर त्यांनी आरोग्य आणि पर्यावरणाचा संदेश घेऊन ते आज तिथून इथंपर्यंत आलेले आहेत। त्यात मूळ मुद्दा त्यांचा आरोग्याचा आहे आणि आपण सर्वांनी सायकलिंग करावी आणि आपलं आरोग्य सुदृढ ठेवावं असा यामागचा त्यांचा संदेश आहे। गेल्या रविवारी ते निघालेले आहेत, आज शुक्रवार आहे, गेली 5 दिवस ते सातत्याने प्रवास करून आज इथं आलेले आहेत। मी आपल्या विटेनगरीच्या वतीनं, आमच्या शिवप्रताप उद्योग समूहाच्या वतीनं त्यांचं प्रथम स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो। आम्ही सर्व गलाई बांधव सेलमचे व्यायामी आमच्या शरीराला कसला नव्हताच। आम्ही सगळं काम परत गाव, काम गाव, मग आम्ही सगळ्यांना ठरवलं काय तर व्यायाम पाहिजे। वॉकिंग केलं, परत जॉगिंग केलं, काही मन भरलं नाही, परत सायकल घेतली। सायकल घेतल्याने आम्ही व्यायाम सुरू केला। फिटनेस असा वाटला की आरोग्य चांगलं वाटलं। परत आरोग्य संघटन सगळ्यांनी निर्णय घेतला की आपण निसर्गाचे निसर्ग हा आपण सायकलनं जाणून घ्या, निसर्ग आपण सायकलनं त्याचा मजा घेऊया, सायकलनं आपण गावी जाव्या आणि निसर्ग वाचवा हा संदेश देऊया। निसर्ग हा एक नंबरचा निसर्ग आहे। सकाळी सकाळी 6 सूर्य उदयपासून सूर्य मावळ स्वर जे काय मी बघतोय, शेतकरी बांधव असू द्या, रस्त्यावर सगळं दिसतंय, हायवेवर कोण काय चाललंय, कोण काय चाललं, म्हणजे एक बघण्याचा दृष्टिकोन चांगला होता। आठवडाभर आमचा असा 5 दिवस असा ते गेला की आम्हाला कळलंच नाही 5 दिवस कसे गेले ते। आणि सगळ्यांचं प्रेम रस्ते एवढं होतं की जेव्हा दिसेल तेव्हा आम्हाला म्हणायचं की तुम्ही करता ते मस्त करताय। आम्हाला हेच मोठा आनंद होता आणि गावी याच होतं, हा एकदम मोठा आनंद झाला होता, दुसरा काही आमचा मेसेज नाही। आम्ही एकदम नॉर्मल माणसं, आम्ही एक उद्देश वगैरे असा काय वगैरे नाही, हा सगळीकडं हिरवी एव्हरी ग्रीन असावं असं आमची इच्छा आहे। हा, झाडे लावा, झाडे जगवा। माझं नाव दिनेश पवार आणि मी बरेच दिवस झालं सायकलिंग करतो आहे आणि सायकल ही अशी वस्तू आहे जी आताच्या काळात माणसं सगळी विसरून गेलेली आहेत। आताच्या नवीन पोरांना सायकलीचं भान नाही आहे, 17 वर्षाचं 16 वर्षाचं झाली की त्यांना गाडी लागते। पण आपण पालकांनी पहिल्यांदा त्यांना काय शिकवायला पाहिजे की सायकलिंग करा। आत्ताची नवीन पिढी उद्याच्या भावी देशाची सगळी त्यांच्या हातात सूत्र आहेत, त्यामुळे सायकलिंग केल्याने काय होतं ते महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा आपली हेल्थ, दुसऱ्यांदा आपलं नेचर, म्हणजे सिटी असो किंवा डिस्ट्रिक्ट असो, स्टेट असो किंवा देश असो, ह्याच्यामध्ये आपल्याला आज जर आपलं निरोगी व्हायचं असेल तर पूर्ण क्लीन सिटी राहिली पाहिजे आणि पोल्युशन झालं नाही पाहिजे। त्यामुळे प्रत्येकाने दिवसातनं किमान जी किरकोळ कामं असतील तुमची ती सायकलिंग करा, जेणेकरून की तुमचं पेट्रोल वाचतील, पैसे वाचतील, तुमची हेल्थ चांगली राहील आणि ह्याच्यामुळे कसं होईल की सगळ्यांना सायकलिंगची आवड होईल। आज ह्यांनी सायकलिंग करतात, त्यांनी सायकलिंग करतात, म्हणा प्रत्येकाच्या निर्माण ही सायकलिंगची आवड निर्माण होईल, हाच माझा उद्देश आहे, बाकी काही नाही। आणि प्रत्येकाने सायकल चालवावी एवढंच माझी ह्या तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू जाणतो, एवढीच माझी इच्छा आहे। यावेळी वासंबेचे उपसरपंच विकास पवार, अर्जुन पवार, विठ्ठल साळुंके, सत्यवान माने, संजय कडोरे, सुरेश पाटील, किरण पाटील आदी नागरिक उपस्थित होते।
निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. विट्यात व्यवसायासाठी दुकान गाळे शोधताय तर मग चिंता करू नका. शिवप्रताप समूहाचे शिवप्रताप गोल्ड टॉवर विक्रीसाठी घेऊन येत आहे. सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी दुकान गाळे बुकिंग सुरू झाले असून आमची खासियत आहे प्रशस्त पार्किंगची सोय. पहिला रेरा प्रोजेक्ट कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट. प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज व दोन्ही बाजूने एंट्रन्स. पॉवर बॅकअप सह दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर्स. 10% पैसे भरा व गाळा मालक व्हा. आमचा पत्ता सराफकट्टा पॉवर हाऊस रोड विटा.